नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील 17 एप्रिल 2023 पावसाची अपडेट. 17 एप्रिल 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे, राज्यामध्ये कोणत्या भागांमध्ये मुसळधार, कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, तर कोणत्या भागांमध्ये वातावरण स्वच्छ राहील, ही संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे गेल्या 48 तासांपासून अनेक भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटसुद्धा होत आहे. मात्र आज जे आहे 17 एप्रिल 2023 पावसाचा जोर हा अत्यंत अतिशय वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवली गेली आहे. पावसाचा जो सर्वाधिक जोर आहे तो आपल्याला विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये बरसताना दिसून येईल. या भागांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये गारपीटसुद्धा होणार असंसुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. यामध्ये विदर्भातील जो भाग आहे, विदर्भातील पूर्व विदर्भाचा भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे, या भागामध्ये आज आपल्याला दुपारी 12 वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव दिसून येईल. मात्र त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण सगळीकडे सक्रिय झालेलं असेल आणि दुपारी 4 वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये रात्री 10 वाजल्यानंतर अनेक ठिकाणी अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, त्यानंतर संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव हा जो संपूर्ण भाग आहे, या भागामध्ये दुपारपर्यंत आपल्याला ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय असेल. त्यानंतर जे आहे अनेक भागांमध्ये दुपारी 4 वाजल्यानंतर पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. या काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव देखील आपल्याला बघायला मिळेल. मात्र सायंकाळपासून अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल, पावसाची सक्रियतासुद्धा बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा वर्तवली गेली आहे. त्यानंतर मराठवाड्याचा भाग बघता हिंगोली, परभणी, नांदेड या भागांमध्ये देखील आज आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे. काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा रिमझिम प्रकारचा पाऊस असेल तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, जालना, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये आपल्याला दुपारपासूनच वातावरणामध्ये बदल झालेला दिसून येईल व येत्या 7 ते 8 तासांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये सक्रिय दिसेल. पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा भागामध्ये आपल्याला गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. वातावरणामध्ये घट होऊन गारपीट होण्याची शक्यता त्या ठिकाणी असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्याचा सुद्धा परिणाम असेल व पावसाचा जोर जो आहे तो प्रचंड प्रमाणात असणार आहे. त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळेल. येत्या काही तासांमध्येच आपल्याला त्या ठिकाणी वातावरणामध्ये बदल होऊन अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल तर अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळेस, रात्री 9, 10, 11 दरम्यान जे आहे आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता या भागामध्ये बघायला मिळेल. सर्वाधिक पावसाचा जोर समुद्र किनारपट्टीवरील भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघता पुणे, नगरचा जो भाग आहे या भागामध्ये मात्र वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आजच्या तारखेमध्ये या भागात पाऊस जो आहे, पावसाचा जोर जो आहे तो प्रचंड राहणार आहे. काही भागांमध्ये गारपीटसुद्धा होईल. त्याच्यानंतर वादळी वाऱ्याचा जो परिणाम आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असेल, त्यामुळे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग आहे तो म्हणजे नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची वर्तवली गेली आहे. येत्या 5 ते 6 तासांमध्ये पावसाच्या सक्रियतेस या ठिकाणी सुरुवात होईल व गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गारपीट मोठ्या प्रमाणात होऊ शकते असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला गेला आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव दिसून येईल. मात्र त्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन जोराचा सुसाट वारा सुटून त्यानंतर पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेली आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल. काही भागांमध्ये हलका रिमझिम अशा प्रकारचा पाऊस असेल तर अनेक भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये 17 एप्रिल 2023 ही पावसाची अपडेट असणार आहे. 17 एप्रिल 2023 असं वातावरण आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळेल. तर हीच अपडेट मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवली. या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की राज्यामध्ये आता जे आहे पुढील 3 ते 4 दिवस पूर्ण पावसाचे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची असलेल्या पिकांची काळजी घ्यावे असं सुद्धा त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेट सोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.